फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ आईवडिलांचे अधिकार काय आहेत आणि कोणते अधिकार आहेत यावर पूर्ण व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण ज्येष्ठ आईवडिलांचे अधिकार कोणते। आता बुजुर्ग म्हणजे ज्येष्ठ आईवडिलांना कायद्याने अनेक अधिकार दिलेले आहेत। कोणतेही मूल आपल्या पालकांना त्रास देऊ शकत नाही, तसेच कोणताही मुलगा मुलगी आपल्या पालकांना त्यांच्याच घरातून हाकलून लावू शकत नाही। जर घराची रजिस्ट्री मुलाच्या नावे आहे तर त्या केसमध्ये मुलाला आपल्या वडिलांना दर महिन्याला गुजारा भत्ता मीन्स मेंटेनन्स देणे गरजेचे असते। आता काय जाणून घेऊया आपण याबद्दल काय म्हणतोय कायदा। तर कायदा म्हणतोय की ज्येष्ठ आई वडिलांचे काय आहेत अधिकार, अधिकार पाहूया आपण। आधी ज्येष्ठ आई वडिलांना आपल्या मुलांकडून भरण पोषण मिळविण्याचा अधिकार आहे। म्हणजेच ज्येष्ठ आई वडिलांना आपल्या मुलांकडून मेंटेनन्स मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। आता ज्या घरात ते राहतात त्याची रजिस्ट्री त्यांच्याच नावे असेल तर मुलगा व मुलगी त्यांना घराबाहेर हाकलू शकत नाही। जर मुलाला स्वतःच्या घरात आई वडिलांना ठेवायचे नसेल तर त्याला आपल्या पालकांना दर महिन्याला मेंटेनन्स द्यावा लागेल। आता या भत्त्याची रक्कम पालकांच्या गरजा आणि मुलाच्या कमाईच्या हिशोबाने निश्चित केली जाते। आता मुलाने घराबाहेर हाकलल्यास काय कराल, तर ज्येष्ठ नागरिक कायदा काय म्हणतोय पाहूया। ज्येष्ठ नागरिक संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत पालक अशा वेळी कारवाईची मागणी करू शकतात आणि सीआरपीसीचे कलम 125 म्हणजे सीआरपीसी सेक्शन 125 अंतर्गत मेंटेनन्सची मागणी करू शकतात। आणि नेक्स्ट आहे जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करता येते, त्यांच्याकडे तक्रार करता येते। नेक्स्ट आहे मुलाने मारहाण केली अथवा धमकी दिली तर पोलिसातही जाऊ शकतात, पोलिसातही तक्रार करू शकतात। तसेच पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर मॅजिस्ट्रेट अथवा फॅमिली कोर्टात अपील करू शकतात। तर हे आहेत जर मुलाने घराबाहेर हाकलल्यास काढून दिल्यास ज्येष्ठ आई वडिलांनी काय करावे। आता फसवून घर आपल्या नावे केले तर ते मान्य होत नाही। जर एखाद्या मुलाने पालकांना फसून धोक्याने त्यांची प्रॉपर्टी आपल्या नावे केली तर ते मान्य होत नाही। पालकांनी याची तक्रार केली तर जिल्हा प्रशासन त्यांना परत कब्जा मीन्स पोझेशन मिळवून देऊ शकते। आता प्रशासनाने सहकार्य केले नाही तर पालक कोर्टात केस दाखल करू शकतात। आता गुजारा भत्ता न दिल्यास म्हणजेच मेंटेनन्स न दिल्यास काय करावे, त्याबद्दल काय शिक्षा आहे। तर ऑर्डर नंतरही जर मुलाने आपल्या पालकांना गुजारा भत्ता दिला नाही, मेंटेनन्स भरला नाही, तर त्याला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते। तसेच मुलगा मुलगी कोणत्याही रीतीने आपल्या ज्येष्ठ आई वडिलांना त्रास देऊ शकत नाही। तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती ज्येष्ठ आई वडिलांच्या अधिकाराबद्दल। थँक्यू।